आत्ताच रिसेंटली म्हणजे फादर्स डेच्या निमित्ताने मी एक फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केला होता एका लहान मुलासोबत, हूज अ पीस ऑफ माय हार्ट ॲक्च्युली, त्याचं नाव आरश आहे. आणि तो फोटो इंस्टावरती टाकण्याचं कारण हे की फादर्स डेच्या दिवशी युजुअली गेले 2 वर्ष मी बघतोय की माझे आणि माझ्या वडिलांचे असे खूप फोटोज आम्ही शेअर करायचो, खूप आर्टिकल्स त्यावर लिहिली जायची सेलिब्रिटी फादर अँड सन. आणि ह्या फादर्स डेला मी वडिलांबरोबरच इंडिया पाकिस्तानची क्रिकेट मॅच बघत बसलो होतो आणि मला त्या गोष्टीचा मलाही आणि त्यांनाही थोडाफार कंटाळा आला होता की अरे आता आपण किती वेळा एकमेकांचे तेच फोटो शेअर करणार आहोत आणि तेच सांगणार आहोत की कसं आपण सेलिब्रिटी फादर आणि सन म्हणून एकमेकांसोबत राहतो. सो मी एक रिसेंटली फिल्म शूट केली आणि त्यामध्ये मी वडिलांचा रोल प्ले केला होता आणि त्यात माझं एक लहान पोर होतं, त्याचा रोल आरशने केला होता आणि त्याच्याबरोबर माझं एक खूप छान कनेक्ट निर्माण झाला होता. आणि मला ॲक्च्युली त्या फिल्ममध्ये स्पृहा माझी जी हिरोईन आहे, स्पृहा आणि माझं बॉन्डिंग जे फिल्ममध्ये झालं आहे, जी काही आमची केमिस्ट्री त्या फिल्ममध्ये आली आहे, ती त्या लहान पोरामुळे जास्त चांगली डेव्हलप झाली. त्यांनी आम्हाला अटॅच करून घेतलं स्वतःला इतकं. सो त्यामुळे त्या दिवशी मी त्याला मिस करत होतो आणि आरश नॉर्वेला शिफ्ट झाला होता. सो त्या दिवशी मी एक जनरल हा फोटो माझ्या इंस्टाग्रॅम आणि फेसबुक पेजवरती टाकला होता. इट्स वन ऑफ द क्युटेस्ट मोमेंट्स दॅट हॅव बीन क्लिक्ड ऑन द सेट. सो हा सेटवरती काढलेला फोटोग्राफ आहे आमचा एकत्र आणि अत्यंत क्यूट अशी मोमेंट आहे. सो मला एक गोष्ट फक्त क्लॅरिफाय करायची वाटते, बऱ्याच फॅन्सना असं वाटलं की हा माझा खरा मुलगा आहे की काय, मीडियात काही लोकांना उत्सुकता होती आणि त्यांना एकदम असं शॉक बसल्यावर कळलं की अरे कश्मीरला मुलगा पण आहे आणि इतका मोठा मुलगा आहे 5-6 वर्षाचा आणि लपवलं का गेलो. तर तसं काही नाही आहे, हा माझा चित्रपटातला मुलगा आहे आणि ते इनफॅक्ट इंस्टावरती आणि फेसबुकवरती कमेंट्समध्येच काही माझ्या फॅन्सनीच ते क्लॅरिफिकेशन द्यायला सुरुवात केली की अरे हा त्याचा खरा मुलगा नाही आहे, हा मोस्ट प्रॉब्ली त्याच्या आगामी चित्रपटातला त्याचा मुलगा आहे.